शहरातील ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्राच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त सकाळी 9 ते 4:30 या वेळेत ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्राचे अध्यक्ष ओगावा सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय भव्य चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 22 सप्टेंबर 2017 रोजी जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील विपश्यना ध्यान केंद्राचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुप्रसिद्ध उपस्थितीत ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात बाल शिबिरातील सहाय्यक शिक्षक व सहाय्यक शिक्षिका व वृद्ध साधक यांना प्रवेश देण्यात आला होता. या शिबिराचे संचालन माहूरजरी स्थित धम्मनाग विपश्यना सेंटरचे प्रमुख सुधीर शहा आणि विपस्वी आचार्य विशंभर दहाट गुरुजी यांनी केले असून या शिबिरात सहभागी होऊन चिंतन शिबिराचा लाभ घेण्यात आला. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.